विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणारा एक समाज. पण या कष्टकारी छतांवर डोळा सत्ताधीशांचा. या शोषणाविरोधात या चिरगुटाची मशाल होणार का? जीव घंटी आणला या माजोरड्यांनी. जगणं चिरगुटासारखं केलंय, पण त्यांना म्हणाव या चिरगुटाची मशाल होते. जे आर डी एंटरटेनमेंट सादर करीत आहे संजय पवार दिलीप जगताप लिखित आणि प्रदीप घोंसीकर दिग्दर्शित चिरगुट. वस्तीतल्या घरात, गावकुसा बाहेरच्या झोपडीत, रस्त्यावर नाही तुम्ही जगात. लादलेल्या ओझ्याखाली दबून मुकाट चालायला लावणारं जगणं एकदा ना भडव्यांना तुम्ही जगून बघा. बेसिकली टायटल पासून सगळं इंटरेस्टिंग वाटलं. चिरगुट म्हणजे चिंदी आणि मला अत्यंत कंटेम्पररी वाटतोय. माझा स्वतःचा एक अटेम्प्ट असा असतो की तद्दन हा शब्द वापरतो. तद्दन व्यावसायिकपेक्षा जेन्युइन व्यावसायिक फिल्म करण्यामध्ये माझा जास्त कल असतो, इंटरेस्ट असतो. त्यामुळे चिरगुटचं जेव्हा मी कथानक मी ऐकलं तेव्हा मला आत्ताची कंटेम्पररी खूप एक महत्त्वाची फिल्म मराठीत होऊ शकेल असं वाटलं. आदर्श असू या स्पेक्ट्रम पुन्हा काय राजकीय पुनर्वसन. माफिया को माफ किया. सत्तेवर जायची शिडी म्हणून जर का इथं आला असाल ना तर आल्या पावली परत निघा. हा वणवा कसा विजवावा याचा विचार करा. म्हणून चिरगुट म्हणजे चिंदीचा तुकडा वापरून फेकलेला कपडा. समाजाची आणि व्यवस्थेने केलेली हालत ती चिरगुटासारखीच. मग व्यवस्थेला देणारी धडक किंवा ते चिरगुट जे आहे ते पेटून उठणं तो एल्गार आणि चिरगुटाची मशाल होणं ही त्याच्यातल्या एक सेंट्रल थॉट आहे सिनेमाचा. तुझी याद तुझं नाव, तुझी याद तुझं नाव, तुझं घर तुझं गाव, त्या गावी पुन्हा बांधूयात आज. चिरगुट हे नेहमीच्या जगण्याचं प्रत्येक सामान्य माणसाचं गाणं होतं. सामान्य माणसाची गोष्ट आहे त्याने आपण ते जगणं जगत असतो त्यामुळे ते मांडणं खूप सोपं गेलं. म्हणजे आपलंच काहीतरी लिहितोय असं एक भावना मला ते गाणं लिहिताना होती. पण एखादा थॉट घेऊन एखादं गाणं करायचं असतं तेव्हा गीतकार म्हणून एक वेगळं समाधान मिळतं. ते या फिल्मची गाणी करताना मला मिळतं. मराठीमध्ये खूप चांगले चांगले प्रयत्न होत आहेत आणि चित्रपटांच्या बाबतीत आणि ह्या सगळ्या चांगल्या प्रयत्नांना खूप चांगल्या प्रेक्षकांची गरज आहे. जर तुम्ही तो पाठिंबा दिला तर चांगले चित्रपट करायला आम्हाला उत्साह येईल. तेव्हा कृपा करून मराठी चांगले चित्रपट कृपा करून थिएटरमध्येच जाऊन बघा. या जागेवर बिल्डरचा डोळा आहे. जोवर आमच्या जीवात जीव आहे तोवर ही जागा आम्ही बिल्डरच्या गजात जाऊ देणार नाही. भांडवलदारांचं पाठीराखा सरकार आता माफियांपुढे लाचार झालंय. नवी क्रांती त्यांना धडा शिकवणार. नवी क्रांती करोडोचा घोटाळा करणारे तुमच्या कस्टडीमध्ये सेफ आणि पब्लिक का दिए. का नाही तुझ्या तरुणांना कुठल्या तरी उद्योगाचं प्रशिक्षण देत कि त्यांनी फक्त तुझ्या या मोर्चामध्ये तुझ्या मागे उभं राहून घोषणा द्यायच्या. हे बघा आम्हाला ना आमची धुता येते त्यासाठी पॅकेज काय गरज नाही. आमदार आम्ही इथंच निवडणुकीच्या टायमाला हात जोडून पाया पडत फिरत होता सगळीकडे. तवा जनता आपली या चिरगुटाची मसाल होते. नवी क्रांती. उपेंद्र लिमये आणि चिन्मय मांडलेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी, गुरु ठाकूरचे शब्द, साधना सरगम, वैशाली सामंत, आनंद शिंदे आणि स्वतः उपेंद्र लिमये यांचं पार्श्वगायन आणि चाळीतल्या गल्ल्यांपासून ते मनोवेदक सीन्सनं उजाळलेला कॅनव्हास हा चिरगुट एका वेगळ्याच उंचीवर नेतो. तेव्हा प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन पहा चिरगुट. आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. भेटूयात हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.